नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, पाहूया की आज सोमवारी मार्केटने कशा प्रकारे मूवमेंट दिली आणि जो उद्याचा मंगळवार आहे त्या दिवशी आपल्याला ट्रेड सेटअप्स काय ठेवायचे। तत्पूर्वी चॅनलला सर्वप्रथम भेट देत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण आमच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहतील। मित्रांनो, पहिली गोष्ट, आज जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे हॅमर बांधताना दिसतोय। 16,988 हे आजचं क्लोजिंग याच्यामध्ये आणि मार्केट मागच्या 3 दिवसाचा जर विचार केला तर बुलिश होण्याचा प्रयत्न करतंय। पाहूया कदाचित उद्या याच्यामध्ये काय आपल्याला बाउन्सबॅक भेटेल का, आपण लोअर टाइम फ्रेमला जाऊन याचा थोडी चर्चा करूया। इथे जर आपण पाहायला गेलो तर एक लक्षात ठेवा, एक गोष्ट ऑब्झर्व करा की मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये मार्केट डाऊनसाईडला ओपन होते परंतु ते वर जाण्याचा प्रयत्न करत आहे। सेम कंडिशन प्रत्येक दिवशी ती फॉलो झाली आहे। आजची पण कंडिशन तीच होती, मार्केटने जे काही डाऊन ओपनिंग दिलं परंतु एंड ऑफ द डे तो कव्हर होण्याचा प्रयत्न करत होता। याचा अर्थ थोडा बुलिश फोर्स दिसतोय। मला असं वाटतंय उद्याच्या कंडिशनला की 17,000 इम्पॉर्टंट लेवल असेल। 17,050 वर जर तो ओपनिंग देतोय तर सर्वप्रथम तो 17,120 आणि 17,200 या लेवल पर्यंत मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल। 17,200 ही महत्वाची लेवल असेल उद्याच्यासाठी याच्यामध्ये, तर तुम्ही नॉर्मली या लेवलवर लक्ष ठेवायचे 17,200 आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तुम्हाला 16,930 हा सपोर्ट म्हणून तुम्हाला काम करेल। उद्या जर तो 16,930 पुन्हा ब्रेक करेल तर पुन्हा पडू शकतो। ऍज पर कंडिशन असं दिसतंय की मार्केट पुन्हा मागील 4 ते 5 दिवसापासून एकाच रेंजमध्ये खेळत आहे असं तुम्हाला इथे पाहिल्यावर थोडं ऑब्झर्व करता येईल। ओके, तर ही रेंज याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। या रेंजच्या बाहेर जर तो एकदा पडला 17,200 अर्थात, तर हा बॉक्स त्याच्यासाठी महत्वाचा राहील। याच्यावर जोरदार बाउन्सबॅक इल मार्केटमध्ये की जो 17,200 वर मार्केटला 17,400 पर्यंत घेऊन जाईल। परंतु आपल्याला आता महत्वाची गोष्ट आहे 17,200 पर्यंत जाणं, कारण ह्या 200 पॉईंटमध्ये अपसाईड राहिली आपल्याला भेटेल। ओके, हे झालं आपल्याला निफ्टीचं। याच्यानंतर आपण पाहूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये पूर्णपणे। ओके, चला याच्यामध्ये आपल्याला पाहूया की बँक निफ्टीची जर कंडिशन आपण पाहायला गेलो याच्यामध्ये, तर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा, एक मिनिट, हा येस, याच्यामध्ये एक गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो बँक निफ्टीमध्ये की 39,361 आज पण बँक निफ्टीमध्ये हॅमर बनलेला आहे। तो हॅमर असं दाखवतोय की याच्यामध्ये उद्या थोडी तेजीची संभावना जास्त आहे। निफ्टीमध्ये पण सेम बुलिश कंडिशन आहे, बँक निफ्टीमध्ये पण सेम बुलिश कंडिशन आहे। 39,360 आहे, 39,400 इम्पॉर्टंट पॉईंट असेल उद्याच्या तेजीसाठी। तर पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन उद्या आपल्याला काय प्लॅन करायचं आहे। इथे जर आपण पाहायला गेलो नॉर्मली तर एक गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व होईल की इथे पण एका कन्सोलिडेशन फेज मध्येच तो आहे। मला असं वाटतंय उद्याच्या कंडिशनला जर तो सकाळी सकाळी 39,400 ब्रेक करतोय, नोट डाऊन करून ठेवायचा पॉईंट, तर तो 39,600 फास्ट मध्ये दाखवायचा प्रयत्न करेल। ओके, 39,600 ब्रेक केला तर तिथपासून मार्केटमध्ये अर्थात बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट एक पॉसिबल आहे। 39,600 इम्पॉर्टंट झोन राहील त्याच्यावरती जर मार्केट जात आहे तर, आणि सपोर्टचा जर तुम्ही विचार करायला गेले याच्यामध्ये तर 39,000 ही उद्याच्यासाठी महत्वाची सपोर्ट लेवल राहील। याच्या खाली पुन्हा सेलर्स मार्केटमध्ये अग्रेसिव्ह होतील। ओके, तर मित्रांनो हे अशा प्रकारे पॉईंट होते। 39,400 वर तुम्हाला मिनिमम 300 ते 400 पॉईंट मिनिमम बँक निफ्टीमध्ये भेटू शकतात, त्याच्यावर तुम्ही नॉर्मली तेजी करा विथ स्टॉप लॉस लावून। ओके, याच्यानंतर पाहूया उद्या फिन निफ्टी बाबत। फिन निफ्टीची आहे उद्या एक्सपायरी, एक्सपायरीसाठी काय प्लॅन करायचं आपण पाहूया याच्यामध्ये। तर पहिली गोष्ट, फिन निफ्टीमध्ये पण आज थोडं बुलिश होताना दिसतोय। 17,550 रेंजमध्ये आजचं क्लोजिंग आहे। तर याच्यामध्ये मी आज थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊन दाखवतो की फिन निफ्टीमध्ये उद्या आपणास काय करवायचं आहे ते। याच्यामध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व करा की फिन निफ्टी पण मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये थोडं एका रेंजमध्ये रेंज बाउंड आहे। याचा अर्थ काय, 17,549 आहे, 17,600 वरती जात नाही तोपर्यंत उद्या तेजी करू नका। 17,600 वर फिन निफ्टीमध्ये तेजी येईल, ती तुम्हाला 17,700 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावर 17,840 ही इम्पॉर्टंट लेवल याच्यामध्ये त्याची राहील आणि अल्टिमेट 18,000 मॅक्स टू मॅक्स खूप मोठा बाउन्सबॅक। आणि उद्या 18,000 नाही येणार, एवढी मोठी मुवमेंट फिन निफ्टीमध्ये आपल्याला मिळत नाहीये।
जास्तीत जास्त मी सांगेल 17,600 वर 200 पॉइंट एक्सपेक्ट करा, ज्यादा नको याच्यामध्ये. इनकेस तो 17,360 ब्रेक करतोय तर पुन्हा एकदा याच्यामध्ये डाऊनफॉल मिळू शकतो 17,200 पर्यंत. तर मित्रांनो, दोन्ही कंडिशनचा विचार केला निफ्टीमध्ये, फिन निफ्टीमध्ये. थोडक्यात एक जर पाहायला गेलो तर ऍज पर टेक्निकल सिनेरिओ एक बाउन्स बॅक पॉसिबल दिसतोय. उद्या असं दिसतंय की मार्केटमध्ये थोडी तेजी येऊ शकते, मागच्या 3-4 दिवसाचा विचार केला तर. परंतु थोडं बी कॉशियस राहा, कारण उद्या आहे मंगळवार, परवा दिवशी मार्केटमध्ये त्या प्रमाणात मुवमेंट नसतात. तर त्यासाठी आपल्याला थोडं बी कॉशियस राहून उद्या ट्रेड करायचे, होल्डिंगसाठी काही घेऊन जायचं नाहीये. आणि उद्या नॉर्मल बुलिश राहा, नॉर्मल सांगतोय, लॉंगसाठी इथे मोठा बाउन्सबॅक दिसत नाहीये. आणि अशा प्रकारे तुम्हालाही वाटतंय की अशा गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत, तर तुम्ही आमचा जो कोल्हापूर किंवा पुणे ह्या वर्कशॉप्सला जॉईन करू शकता, किंवा ॲडव्हान्स टेक्निकल्स तुम्ही जॉईन करा. कंपल्सरी नाही, ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठीच आहे, बाकी मी सर्वांसाठी फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन जी महत्त्वाची ती आपल्या यूट्यूबला देणार आहे, त्यामुळे यूट्यूबला कनेक्टेड राहा. जाऊया काही स्टॉक्सची चर्चा करायला. दोन स्टॉक आपण बाईंग साईडला पाहूया, दोन स्टॉक्स आपण सेलिंग साईडला पाहूया. याच्यामधील पहिला स्टॉक असेल उद्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अर्थात IOC. IOC मध्ये आम्हाला थोडा बुलिश होताना दिसतोय. आजचं क्लोजिंग 80.65 आहे, 81.74 याच्यामध्ये पुन्हा जोरदार मुवमेंट पाहायला मिळेल. परंतु छोटा स्टॉक आहे, खूप मोठी रॅली याच्यामध्ये नाही मिळत, पण त्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला 3-4% खूप आरामात मिळतात. याच्यानंतर दोन नंबरची स्क्रिप्ट राहील जर मार्केट बुलिश राहत आहे तर PD Light इंडस्ट्रीज लिमिटेड. PD Light मध्ये आम्हाला जोरदार मुवमेंट पाहायला मिळाले आहेत. याच्यामध्ये 2376.90 अर्थात 2377 आजचं क्लोजिंग आहे. 2380 वर पुन्हा जोरदार भन्नाट रॅली याच्यामध्ये उद्या सकाळी पाहायला मिळू शकते. PD Light उद्या तुमच्या वॉचलिस्ट मध्ये राहू द्या. यानंतर इनकेस मार्केट पडतंय तर तुमच्यासाठी पहिला स्क्रिप्ट असेल वोल्टास लिमिटेड. वोल्टास मध्ये आम्हाला असं दिसतंय की थोडं सेलिंग प्रेशर क्रिएट झालंय. 850 आजचं क्लोजिंग आहे. 848 खाली तुम्हाला याच्यामध्ये डाऊनसाईडचा प्लॅन करायचा आहे किंवा स्टडी करायचा आहे. याच्यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट राहील तुम्हाला याच्यामध्ये, तिचं नाव आहे, आपण पाहूया 4 नंबरची जी स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये, यस, SBI कार्ड्स अँड पेमेंट्स. ओके, SBI कार्ड्स ही आपल्याला याच्यामध्ये इम्पॉर्टंट दिसतो. SBI कार्ड मध्ये आम्हाला थोडं सेलिंग दिसतंय. 710 आजचं क्लोजिंग आहे. 708 खाली SBI कार्ड्स मध्ये पुन्हा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. पूर्णपणे सध्या सेलिंग प्रेशर मध्ये आहे, त्यामुळे लक्ष राहू द्या. तेजीची संभावना इथे नाही कुठलीच, इथे डाऊन साईडचा तुम्हाला विचार करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते स्टॉक्स, दोन बाईंग साईड, दोन सेलिंग साईड. तुम्हालाही असे स्टॉक्स रोज पाहिजे असतील विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस, तर तुम्ही आमच्या अंडरगेट डिमॅट ओपन करा आणि आमचे ग्रुप जॉईन करा. आणि ज्यांनी ऑलरेडी केलं असेल ते आम्हाला पर्सनली मेसेज करून तुमचा जो काही ब्रोकर आहे तो सांगा, कारण आम्हाला त्यानंतर तुमचा आमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते आजचे स्टॉक, आजचा अपडेट. उद्या नॉर्मल बुलिश राहा विथ प्रॉपर स्टॉप लॉस, उद्याचा दिवस तुम्ही एन्जॉय करू शकता. या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असतील तरी तुम्ही मला खाली विचारू शकता. तसेच तुम्हाला वाटतंय का की आम्ही एक वेबिनार घ्यावा, तर वेबिनाराशी कमेंट करा. लवकरच मी प्लॅन करतोय तुमच्याशी फेस टू फेस येऊन चर्चा करायचा. थांबतोय इथे मित्रांनो, उद्या भेटूया 6 वाजता. धन्यवाद.